सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं 5 जणांना अटक करून एकूण 6 गुन्हे उघडकीस आणत 3,92,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. एक इसम कमी किमतीत TV विकण्यासाठी सलगर वस्ती परिसरातील चर्च जवळ येणार आहे अशी माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगानं आरोपी अनमोल आनंद जाधव वय 27 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 2 सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची सखोल चौकशी केली असता सचिन शिंदे यानं आपल्या साथीदारासह यानं 1 TV आणि गणपतीची मूर्ती चोरल्याचं कबूल केलं. तर त्याचा साथीदार अनमोल आनंद जाधव याच्या ताब्यातून TV आणि गणपतीची मूर्ती असा एकूण 56,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आला. आरोपी साहेबा उर्फ सोनू सतीश चव्हाण वय 41 राहणार लोधी गल्ली सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2,51,000 रुपये किमतीची इम्पोर्टेड सायकल जप्त करण्यात आली. त्यानुसार सदर बजार पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा उघडकीस आला. आरोपी बाबू श्यामलाल कुकरेजा वय 55 राहणार सोलापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेली 20,20,000 रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक सायकल जप्त करण्यात आली. त्यानुसार सदर बजार पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आला. नंबर प्लेट नसलेली शाईन कंपनीची मोटारसायकल चोरी केलेला इसम ही मोटारसायकल विकण्यासाठी रेवण सिद्धेश्वर मंदिर जुना विजापूर नाका इथं येणार आहे अशी माहिती मिळाल्यानुसार आरोपी रावजी वीरप्पा माने वय 46 राहणार न्यू पाच्छापेठ यलगंटिंग कॉम्प्लेक्स अशोक चौक सोलापूर याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून संबंधित मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. त्यानुसार सदर बजार पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आला. महिला आरोपी रेणुका सुरेश राठोड वय 35 राहणार मंत्री चंडक सैफुल विजापूर रोड सोलापूर हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून 25,000 रुपये किमतीचा चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आला. रेकॉर्डवरील आरोपी विराज हुसेनी कांबळे वय 25 राहणार कडबा बाजाराजवळ रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर याला ताब्यात घेतला असता त्यानं संबंधित मोबाईल मार्केट यार्डातील एका वाहनातून चोरल्याचं कबूल केलं. त्याच्याकडून 15,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी घरफोडी चोरीसह एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून 3,92,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी बजावली.